ठिकाणी महापौर साहेब विषय क्रमांक 5 यावर चर्चा करताना मी या ठिकाणी आपल्याकडे व माननीय आयुक्त साहेब आपल्याकडे मागणी करत आहे की जेव्हापासून तुर्भे ही शेकभूमी सुरू झाली आहे तेव्हापासून फक्त मिसेस खिल्लारी हा एक ठेकेदार काम करीत आहे. त्याबरोबर एकच श्री मुले नावाचे अभियंता काम करीत आहे. शेकभूमीवर जो वजन काटा आहे त्या ठिकाणी सुद्धा ठेकेदाराची माणसे काम करीत आहे. मी माननीय आयुक्त साहेबांना विनंती करते की आपण प्रथम या शेकभूमीच्या आतापर्यंत झालेल्या कामाच्या नस्ती तपासाव्या, जेणेकरून आपल्या निदर्शनास येईल की या ठेकेदाराने महानगरपालिकेची किती लूट केलेली आहे व त्यामध्ये आपले सर्व अभियंते सामील आहेत हे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ गेल्या 7-8 महिन्यापूर्वी या ठेकेदाराने मल प्रक्रियेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामध्ये 3 कोटीची निविदा स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आली असता तत्कालीन सभापती सौ नेत्रा शिर्के यांनी प्रशासनाकडे परत पाठवले असता याच ठेकेदाराने 50 लाख कमी करून पुन्हा स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवली होती. म्हणजे माननीय आयुक्त साहेब आपल्याला लक्षात येईल की सदर ठेकेदार व आपले अभियंते याचे साठे लोट आहे हे आपल्या मी निदर्शनास आणून देत आहे. सन्माननीय महापौर साहेब व आयुक्त साहेब विषय क्रमांक 5 वर मी काही प्रश्न विचारत आहे त्याचा खुलासा माननीय आयुक्तांनी द्यावा. प्रश्न क्रमांक 1, ह्या प्रकल्पाच्या कामाची पूर्वी प्रशासकीय मान्यता घेतली होती का? या प्रश्न क्रमांक 2, या प्रकल्पाच्या अंदाजपत्रिकेत तरतूद किती सन 2016 आणि 2017 या साला करता? प्रश्न क्रमांक 3, हा प्रकल्प हायड्रो एअर टेक्नोटिक्स या कंपनीस दिली होती या कंपनीस काळे यादीत टाकले आहे का? प्रश्न क्रमांक 4, हा प्रकल्प रिक्स अँड कॉस्ट या तत्वावर मेसेस खिल्लारी या कंपनीस देण्यासाठी काय कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यापूर्वी संपूर्ण प्रकारची कल्पना सर्व साधारण सभेस दिली होती का? याबाबत संपूर्ण अहवाल सर्वसाधारण सभेत कागदपत्रांसह सादर करावा. प्रश्न क्रमांक 5, स्थायी समितीने मान्यता दिली आहे का? कारण अधिनियम 73 क व कलम 73 ब प्रमाणे कायद्याचे उल्लंघन झाले आहे तरी संविधान प्रकरण 8 अधिनियम 73 क व 73 ब चे वाचन सभागृहापुढे करावे ही विनंती करते. सन्माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेबांनी शिडकोला शेकभूमीमध्ये कचरा टाकण्याची परवानगी दिली आहे याबाबत आपण सर्वसाधारण सभेची का मंजुरी घेतली नाही याचा खुलासा माननीय आयुक्तांनी करावा. धन्यवाद. विषय क्रमांक काय झालं? अरे तुमचं काय म्हणणं आहे का? मला उत्तर हवंय. विषय क्रमांक 5 या ठिकाणी याच्यावर मी 5 प्रश्न केलेले आहेत त्याच्यावर मला उत्तर आहे. बसा बसा. नाही मला उत्तर मिळालं तर मी बसणार नाही. सन्माननीय सभागृहातील जास्तीत जास्त सदस्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या ठिकाणी या संदर्भामध्ये प्रशासनाच्या मार्फत सविस्तर उत्तर देणं हे देखील या ठिकाणी अपेक्षित आहे. असं असताना सन्माननीय सभागृह नेता, सन्माननीय विरोधी पक्ष नेता यांनी सदर प्रस्ताव प्रशासनाचं उत्तर न घेता या ठिकाणी मंजुरीला टाकावा अशा प्रकारची सूचना केलेली आहे आणि त्यामुळे मी सभागृहाचा हा विषय क्रमांक 5 मंजुरीला टाकतो. ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करायचा आहे. हा विषय सर्वानुमते मंजूर झाला असं मी जाहीर करतो. साहेब मला मंजूर नाही, माझी नोंद घ्यावी आणि या ठिकाणी